अरे जयवंताच्या तब्येतीबद्दल फोन होता का? हो. वाह छान. काय म्हणतात? तब्येतीत सुधारणा आहे. आज सकाळपासून आईची खूप आठवण करते. बघितलं डॉक्टर साहेब, किती आनंदाची बातमी आहे. या मुलीचं पायगुणच म्हणायचं. मग तर आपण तिला घरी ठेवूनच घेऊया सासूबाई. सोहन जी, या मुलीचा एखादा फोटो काढून ठेव. अलीकडे कुणाचं काही सांगता येत नाही. आणि इकडे गं, या घरात राहायचं असेल तर नीट वागायचं. खोटेपणा, चोरी, लबाडी या घरात खपवून घेतली जाणार नाही. कळलं? आता सर तुमचं खरंच लई उपकार झाले. पुरे पुरे कल्याणी, तिला इची खोली दाखव. कल्याणी स्वतःच किती दमली आहे. मी नेते ना. कल्याणी तू थांब ग. काय गं, नाव काय सांगितलंस ग तू? एका बाजूला चंदा आणि दुसऱ्या बाजूला अक्का साहेब, असा मस्त सामना रंगणार आहे ना कलकी तुऱ्याचा. आपण शिकवल्याप्रमाणे त्या चंदाने सगळं व्यवस्थित पार पाडलं. तशी हुशार आहे पूर्वी. तिचा सगळा रेकॉर्ड चेक करून पारखून आणली मी तिला. म्हणजे म्हणजे आपण दिलेली कामगिरी ती व्यवस्थित पार पाडेल की नाही हे बघितलं मी आधीच. मी तशी हुशार आहे पण त्या करणला पटवणं जमीन का दिला? अगदी सोपं आहे तिच्यासाठी. अगं तमाशातली पोरगी आहे ती. छम छम करत त्या करणच्या आयुष्यात आणि सर देशमुखांच्या तिजोरीत कधी घुसेल ना कळणारच नाही कोणाला. पण तिला समजवलंस ना की तिकडे नाचायचं नाही म्हणून. तुम्हाला शंका यायला नको. अजिबात नाही. अगं सर देशमुखांना स्वतःच्या तालावर नाचवेल ती. एकदा का तिने ऐका असं म्हटलं की सगळ्यांना ऐकावंच लागेल तिचं. एकदा का करणची तिचं लग्न झालं की आधी अक्का साहेब आणि मग कल्याण, ह्या दोघींवर मात करून माझी रूपा त्या घरची राणी होईल. रूपा राणी होईल, तू राजमाता होशील आणि मी कोण आहे तिकडे.
थैंक यू. मेंशन नॉट. काय काय आज एवढा आनंद? मी खुश दिसतेस काय? कारण काय? सासूबाईंनी चंदाला घरी ठेवून घेतलं ना, त्याचं समाधान वाटतंय मला. गरीब मुलगी आहे होती, तिला आधार मिळाला आणि त्यातून अनाथ. अनाथ पण वाईट ग बाई. आपल्या डोक्यावर कोणाचाही हात नसेल आणि या जगात एकटं असण्याचं दुःख काय असतं ते भोगले. चंदाला एकटं जगताना काय वाटत असेल हे कळतंय मला. सॉरी का म्हणताय? आणि तसही एकटी मुलं समजूतदार होतात ना. अगं पण आता एकटीच का तू? एवढी माणसं आहेत ना आजूबाजूला तुझ्यावर प्रेम करणारी. या जगात माझ्यावर प्रेम करणारी खूप माणसं मिळाली आहेत मला. म्हणजे सासूबाई, देवकी काकू, आजोबा सगळेच माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. अजून कोण ग? म्हणजे बाबाही मला मुलीसारखीच मानतात, खूप प्रेम करतात माझ्यावर. अजून कोणी? म्हणजे तुक्या दादाही मला बहिणीसारखी मानतात. तुक्या? बाकी अजून? मैत्री हा सुद्धा प्रेमाचाच एक प्रकार आहे नाही का? हो, मी तेच म्हणणार होते. तुम्हाला आवडलं नाही तर उगाच काय? उगाच चिडेल हा तिरशिंगराव. असं तू मनात माझ्या बघताय असंच बोलत असेल. मुळीच नाही, मी तर मनात सुद्धा तुमच्याबद्दल असा विचार कधीच करत. काय म्हणतेस? काय आता तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायचं नशीब नाही माझं बाबा. अजून एक विचारायचं होतं. फुलतील त्याच्या संगतीत सुखाचे. मी जी पुस्तकं आणून दिली होती ती वाचली का? तशीच ठेवून दिलीत कपाटात. म्हणजे रामनच गेलं पण उद्या नक्की वाच. हो हो हो, ठीक आहे, इट्स ओके. चला झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. सभ्य असल्यासारखं वागायचं. सभ्य असल्यासारखं
ए ताई सबसे मी अगर अगर पांढरे कपडे घातलेली सोंदी माणसं आपल्याकडं ये पुरे हे सगळं विसरायचं आता एक गोष्ट लक्षात ठेव जगाचा नियम सभ्य असणं महत्वाचं नाही सभ्य दिसणं महत्वाचं आहे तुलाही दिसावं लागेल सभ्य सगळ्यांना दाखवून द्यावं लागेल की तू कशी सभ्य असते कल्याणी सारखं वागायचंय आता तुला तिच्यापेक्षा जास्त बोल ती कशी सारखी ससूबाई ससूबाई करत अक्का साहेबांच्या मागे मागे फिरत असते हे सगळं शिकून घे तू ससूबाई ससूबाई मी आता फक्त कसं बोल अजून तिला माझी सासू व्हायला ये आहे अक्का साहेबांच्या मनात घर करायचं ना तुला सोपं नाही येते अतिशय धूर्त बाई आहे ती तिचं मन जिंकणं फार अवघड आहे त्या बाईची बारीक नजर कुठल्या कुठल्या गोष्टीवर पडेल हे अजून माहिती नाहीये तुला त्यामुळे प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक टाकायला लागेल त्याची काळजी करू नको तू ताई आपलं पाऊल तर आहे ना एकदम मारदार पडतंय बघ असं तेच तर पडायला नकोय तुझं जुनं आयुष्य विसरायचं आता कल्याणी कशी वागते कशी बोलते कशी सगळी कामं करते या सगळ्या गोष्टींवर बारीक नजर हवी तुझी शिकून घे सगळं खाऊ कुठे माझं खाऊ तिकडे मागे घे असं लाईफ वर्चित केलं आता बघा तुम्ही माझा परफॉर्मन्स अक्का साहेब आणि चंदाचा सामना असा रंगणार आहे असा रंगणार आहे शिट्ट्यावर शिट्ट्या आणि चिट्ट्या बिट्ट्या वाजवायचं नाही ना घरात आणि आता खाल्लंच तर खाल्लं पुन्हा पान खायचं नाही किती बोलते ग तर मला सांग ज्या घरावर मला मोहिनी मंत्र घालायचंय तुझं होता ना हा तो तुम्हाला घेऊन आला घरी तो डाडीवाला हा बाई तो नाही गोंधळ करशील का तू दुसरा तर बघ दाडीवाला वाघ चंदा राणी बरोबर गडी घेरलास की तू नजर बघील का ताई असा कावळ्या गत पावत होता तो का बसले खेळ पण त्याची नजर हो बाई धन्यवाद तू आता झोपा उद्या सगळे लवकर उठायचं तुम्हाला रात्री फळावरच असते ना म्या फळावर लई रात्री गाजर लावतात त्यामुळे लवकर उठायची सवय नाही बाबा पण आता लवकर उठवं लागेल ना भूमिकेत शिरायला हवं नाही का बरोबर आता सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची फ्रेश होऊन खाली यायचं आणि सगळ्यांना दिसेल याची काळजी घेत देवासमोर नमस्कार करायचा कळलं का आणि त्यानंतर किचन मध्ये जाऊन नाश्ता बनवायचा सगळ्यांची मनं जिंकायची इतकी नाही मिसरून कसं चालेल या गेस्ट रूम मधून निघून सर देशमुखांच्या घरात लवकर जायचं आहे ना
ऑल द बेस्ट. साहेबांच्या सहीची केलेली प्रॅक्टिस अगदीच काय वाया जाणार नाही. आता शॉपिंग करते आणि सही ठेवते. राजलक्ष्मी सरदेशमुख. सासूबाई गीच सासूबाईंची चमची लाडकी सुनबाई म्हणून सासूचं तोंड बघितल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. अक्का साहेब
अक्का साहेब अंगपाताई तू एवढ्या सकाळी इथे मी अक्का साहेबांनाच बोलवायला आले होते ग हो ना पण कुठे आहेस सासूबाई मला असं वाटतं त्या खाली गेले असतील पूजेची वेळ झाली ना त्यांची हो मी तेच सांगायला आले होते काल रात्री जास्वंदीच्या कळ्या पाण्यात टाकल्या होत्या ना त्याची छान फुलं झाली आहेत आता हो का मग तू नेऊनच देणार त्यांना फुलं मी आलेच हो पण तू नाश्त्याला ये हा हो लगेच जा तू पुढे खुल जा सिम सिम अब आएगा मजा